नमस्कार अक्षरयात्रीच्या माध्यमातून व्यक्तिविशेष या सदराअंतर्गत कवी वसंत बापट यांचा जीवनपरिचय थोडक्यात आपल्यासमोर सादर करत आहोत संकलन अबोली तोंडे वाचक स्वर प्रणाली तांबस्कर वसंत बापटांचा जन्म पंचवीस जुलै इसवी सन एकोणीसशे बावीस रोजी महाराष्ट्रातील कराड येथे झाला त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या सपा महाविद्यालयात झाले बापट तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीसपासून जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत ते तुरुंगात होते तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रामनारायण रुईया कॉलेज माटुंगा ह्या मुंबईतील महाविद्यालयात मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशी या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केले दरम्यान दरम्यान इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले ते दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य होते लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले बिजली एकोणीसशे बावन्न या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो सेतू एकोणीसशे सत्तावन्न अकरावी दिशा एकोणीसशे बासष्ट सकिना एकोणीसशे बहात्तर आणि मानसी एकोणीसशे सत्त्याहत्तर हे त्यांचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रह बिजली ते मानसीपर्यंत त्यांच्या कवितेचा झालेला प्रवास कवी म्हणून झालेल्या त्यांच्या विकासाचा द्योतक आहे बिजलीनंतरच्या काव्यसंग्रहातून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते संस्कृत आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही या कवितेवर दिसून येतो सामाजिक विषमता आणि अन्याय यांच्या तीव्र जाणीवेबरोबरच यौवनाचा अभिजात डौल निसर्गाच्या विभ्रम विलासातून खट्याळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न यांचा प्रत्यय त्यांच्या बिजलीनंतरच्या कवितेत येतो त्यांच्या कवितेचे परिपक्व रूप मानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी परंतु आशयदृष्ट्या अधिक गहन अशी आहे वसंत बापट इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी ते इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांचे नृत्य नाट्ये ही प्रभावी के केवळ माझा कडा ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली गगन सदन तेजोमय सारखे अप्रतिम प्रार्थना गीत त्यांनी लिहिले कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली त्यांची सकीना उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि तुलानं ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा सांगून गेली जनजागृती करणे हेही कवितेचे एक महत्त्वाचे कार्य आहे असे बापट मानत असल्यामुळे राष्ट्रीय संकटाच्या दुःखाच्या वा देशातील विविध जनआंदोलनांच्या प्रसंगी त्यांनी आपली संवेदनशील प्रतिक्रिया आपल्या कवितेतून व्यक्त केली आहे उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू ही त्यांची गाजलेली कविता किंवा त्यांनी रचिलेला संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा ही त्याची काही उल्लेखनीय उदाहरणे होती गांधींची जीवनयात्रा एकोणीसशे अठ्ठेचाळ नव्या युगाचे पोवाडे भाग एक ते तीन सैन्य चालले पुढे एकोणीसशे पासष्ट या त्यांच्या रचनाही ह्या संदर्भात निर्देशनीय आहेत चंगा मंगा अबडक तबडक आम्ही गिरकी फिरकी फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकविता संग्रह आहेत तर बाल गोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले इसवी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नुण मुंबई येथे झालेल्या बहात्तरव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले इसवी सन एकोणीसशे सत्याहत्तर व सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेत आणि इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आखाती देशात त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला वसंत बापट विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या कवींनी सतत चाळीस वर्षे बृहन् महाराष्ट्रात प्रवास करून आपल्या काव्यवाचनाने मुलूक गाजविला का त्या काळात त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांना वेडे केले होते त्यांच्या नावातील वसंत त्यांच्या सदाबहार कवितेत कायम बहरलेला आहे अशा या सुंदर काव्यरचना करणाऱ्या कविवर्यांना विनम्र अभिवादन